आपण आपल्या चॅनलवर शिवाजी महाराजांचे खूप सारे किल्ले पाहिले. नवीन वर्ष 2022 आपण अशाच एका जलदुर्गाला भेट देणार आहोत. समुद्राच्या मध्यभागी असलेला दुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग. रत्नागिरी जिल्हा दापोली हर्णे बंदरावर उभा असलेला किल्ला, कित्येक वर्ष समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेला भक्कम असा किल्ला. किल्ल्याच्या उंच उंच भिंती आजही जशास तशा बघायला मिळतात. किल्ल्याची अप्रतिम अशी बांधणी आणि किल्ल्यावरून दिसणारा अथांग समुद्र मन भारावून टाकतो. हाय नमस्कार, मी ओंकार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता आम्ही आहोत कर्दे बीचवर आणि आता मी कर्दे बीचवरून चाललो आहे सुवर्णदुर्ग फोर्ट बघायला. चला तुम्हाला पण दाखवतो मी सुवर्णदुर्ग फोर्ट. खूप मस्त असा फोर्ट आहे आणि हा बीच बघू शकता तुम्ही बाजूचा. हा जो आहे तो कर्दे बीचवरचा बीच आहे. तर तुम्हाला हे पण आम्ही दाखवूच आणि माझे मित्र जे आहेत ते पुढे गेले आहेत ऑलरेडी. चला भेटू आता पुढे गेल्यानंतर. तुम्ही समोर जो समुद्रामध्ये उभा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला बघू शकता. किती सुंदर असा किल्ला वाटतोय. हो का, हे जे आहेत ना ही कोच, तुम्ही विदाउट चप्पल याच्यावर चालू शकत नाही, असे टोपत राहता सारखे. जर तुम्ही कधी दापोलीला येता नक्की सुवर्णगडला नक्की व्हिजिट करा. खूपच मस्त प्लेस आहे आणि हरणाई बीचपासून जवळ आहे एकदम. आणि आम्ही आता राहायला आहोत कर्दे बीचवर आहोत. खूप मस्त प्लेस आहे कर्दे बीच, पण तिथे एकदम शांत आहे. आणि चला आता आपण बोटिंगच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. आम्ही आता चाललो त्या जेटीवर तिथं बघायला किती चार्जेस आहेत ते सुवर्णगडावर जाण्यासाठी. तर तुम्हाला पण सांगतो किती चार्जेस आहेत आणि किती खर्च येईल ते पण सांगतो तुम्हाला मी. आणि बघू शकता काल आम्ही इथं मासे घ्यायला आलेलो आहे बघा. इथं मासे गेलेलो, इथं दररोज लिला होतो. आणि या बोटी बघा सगळ्या फिशर, म्हणजे जाळी वगैरे बघू शकता तुम्ही. आणि हे जे आहे ते लाईट हाऊस आहे समोर. प्रणा चालते कारण प्रणा मस्त बार्गेनिंग करते, त्यामुळे सगळीजण आम्ही तिलाच घेऊन जातो कुठे कमी चार्जेस करायचे असतील तर. आत्ता आम्ही इथून सुवर्णगडावर जाण्यासाठी बोट पकडू आणि पर पर्सन 200 रुपीज बोलत आहेत ते लोक जाण्याचे. काका मानत पण नाही. हां बिलकुल, असे थोडे कमी पण नाही करत आहेत ते, त्यांचे फिक्स चार्जेस आहेत. ह्या सगळ्या माशाच्या बोटी लागल्या तिकडं, त्या समोर ज्या दिसत आहेत त्या. हर्णे बंदरापासून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी 15 मिनिटं बोटीने लागतात. आणि हा सुवर्णदुर्ग किल्ला 16व्या शतकात आदिलशहाच्या काळात बांधला गेला होता. 1998 कान्होजी आंग्रे मराठी आरमारचे प्रमुख अधिकारी होते. त्यावेळेला हा किल्ला त्यांच्या देखरेखीखाली होता. सुवर्णदुर्ग किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1400 फूट इतकी उंच आहे. आणि हा जो किल्ला जो आहे जलदुर्ग किल्ला असून हा पूर्णपणे समुद्रामध्ये आहे. थोडी दूर बघा ना, थोडी पुढे. मला तर हनुमान व्हायला लागले. आई शप्पत, जय हनुमान, ज्ञान पण एवढं पाण्यातून एवढं एवढं पाणी तशी निघणार ना काढतो ते का. हा ते ढकलून काढतायत. अच्छा प्रॉब्लेम काय माहिती आहे काय ना तुम्हाला. हे लोक आता उतरून येतील तू, कारण होडी तर पुढे येत नाहीये. आणि हा जो आहे तो दरवाजा आहे फोर्टचा. आता मी नवीन वर्षात पहिला किल्ला करतोय सुवर्णगड तो पण दापोलीचा. आणि हा सगळ्यात पहिला हे ट्रेक करायचा नाहीये कारण हा समुद्रातला किल्ला आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी 200 रुपये घेतले त्यांनी आहे त्या तिकडच्या हरणाई बंदरवरून इथं येईपर्यंत.
आणि खूप मस्त किल्ला बघा, मेंटेन किल्ला एकदम. आणि समोर हनुमानजीचा फोटो दिसतोय. खूप चांगलं वाटतंय. 2022 चालू झाला आज. आज 1 जानेवारी आणि पहिल्याच दिवशी आम्ही सुवर्णदुर्गला भेट द्यायला आलोय दापोलीच्या. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदरसा दरवाजा आहे, पहिला दरवाजा गडाचा. आणि हनुमानजी खूपच मस्त वाटतं एकदम. आणि चला तर आपण किल्ला बघूया पूर्ण. हा जो होता तो गडाचा मेन दरवाजा होता. आता आम्ही इकडे वरती गडावर आलो आहे गड. आणि बाहेर लोक सांगत होती किल्ला फिरायला मिनिमम 4 तास लागतात, पण आमच्या जवळ एवढा वेळच नाही आहे. कारण ज्यांच्या होडीतून होडीवाले जे घेऊन येतात ते फक्त 1/2 तास देतात किल्ला फिरायला, कारण ते बाहेर उभेच आहेत. 1/2 तासात आम्हाला रिटर्न यायला सांगितलं आहे. बघूया काय काय फिरतं येतं 1/2 तासात. ते किल्ल्यावर बघा अशी मोठमोठी तळी बांधलेली आहेत पाण्यासाठी, पण आता त्याच्यावर पाणी नाही आहे. बघा हे एक तळ आहे, बघा इकडे एक तळ आहे, पण याच्यावर पानं नाही आहेत. कावळे जास्त आहेत, इथं कावळे चोरडत आहेत नुसते. आणि पूर्ण समुद्रामध्ये किल्ला आहे हा. आणि जे या किल्ल्याची पूर्ण ज्या भिंती आहेत ते एवढ्या स्ट्रॉंग आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत अजून पण. ती सगळ्यात मोठं गोष्ट समजावी लागेल. आता आपण इथून चढून किल्ल्याच्या भिंतीवर जाऊया. आणि ह्या साईडला समुद्र आहे, तुम्ही बघा. हा बघा अथांग असा समुद्र. आणि ही भिंत आहे किल्ल्याची. आणि त्या साईडला किल्ला किती मस्त वाटतोय तो. त्या साईडला पण आपण येऊ शकतो. तो खालून जो रस्ता येतोय तो या बाहेरच्या साईडला येण्यासाठी येतोय. तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं हे जे किल्ल्याच्या भिंतीला जे होल असतात ते सेफ्टीसाठी असतात, कारण जर कोण बाहेरून हल्ला वगैरे करतं तर इथून फायरिंग करू शकतात. व्ह्यू बघायला मिळेल म्हणून वरती जाऊन दाखवतो. आणि अजून पण जे किल्ल्याची जी तटबंदी आहे ती जशाच तशी आहे. ही बघा बघा खूपच सुंदर असा किल्ला आहे. हे बघा इथे एक छोटा मंदिरासारखं काहीतरी आहे, पण मंदिर तर नाही आहे. इथं कोण येत नाही लोकं जास्त, त्यामुळे सगळी कबूतर राहतात आत नाही. तुम्ही बघा मंदिराचं असं राजदरबार जसा असतो तसा बनवला गेला आहे. बघा ते सुंदर असं आहे, पण याच्या आतमध्ये बिलकुल असं वाटत नाही की इथं लोकं येतात, कारण हे येणं पण खूप डिफिकल्ट आहे इथं. तर का इथून फक्त एक विंडोसारखं आहे. हो का, तर मी हे बघण्यासाठी खालती उतरलो त्या ह्याच्यावरून भिंतीवरून. खूप डिफिकल्ट होतं. आणि इथं एक समोर दरवाजासारखा ते पण आपण बघूया, कारण इकडं बिलकुल वाटत नाही कोणतं खालती उतरतं. हे बघा इथं पण एक असं रूमसारखं आहे. तुम्ही बघा आतमधून. मला वाटलं इथून बाहेर जायला रस्ता असेल खालती बीचवर, पण असं नाही आहे. किल्ल्यावर बोराची झाडं खूप आहेत, त्यामुळे कावळ्या पण खूप आहेत बोरं खाण्यासाठी. आपण आता आलो ते तिकडून आलो. बाहेर पण जायला पाहिजे, बाहेरून पण बघायला मस्त आहे एकदम फोर्ट.
पूर्ण किल्ला फिरून झाला आहे आणि आता बाहेरच्या बाजूला चाललो आम्ही लोक तिथून खालती उतरून पण मेन दरवाजा जो आलो आहे आम्ही लोक तिथून बघू शकता. मेन दरवाजाने तर बाहेर चाललो आहे परत. जर किल्ला फिरायचा असेल तुम्ही इथून वरती जाऊ शकता. तुम्ही बाहेरच्या मागच्या बाजूला जायचं असेल इथून जागा आहे बघा किल्ल्याच्या मेन दरवाजाकडूनच. आता मी किल्ला फिरून तर झाला आहे आमचा. आता मी मागच्या बाजूने चाललो आहे इकडून. आता आमचा अर्धा तास संपला आहे. जो त्या बोटवाल्याने आम्हाला टाईम दिलेला अर्धा तास जास्तच झाला आहे. तर पृथ्वी आणि मी फक्त ह्या साईडला आलो बाकी सगळे त्या गेले बोटीवाल्याजवळ. आज आमचा सुवर्णदुर्गचा जो व्लॉग आहे तो मी इथंच संपवतोय. खूप मस्त वाटलं सुवर्णदुर्ग आला येऊन आणि समुद्रावर पण फोटो वगैरे काढून खूप मस्त वाटलं. तुम्ही पण जर कधी येतात दापोलीला नक्की सुवर्णदुर्गला भेट द्या. खूप मस्त असा किल्ला आहे. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्यादा ज्यादा लोकांना शेअर करा. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.